नमस्कार मंडळी माझं नाव राजकुमार भारत मळगे माझा पत्ता तांडोर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र भारत तर माझा व्यवसाय हा शेती सध्याचा तर माझं शिक्षण आहे बी सिव्हिल तर मी ग्रॅज्युएशन पूर्ण करून काही दिवस मी नोकरी केली आणि नोकरीनंतर नोकरी करता करता काही गोष्टी मला आठवल्या जाणवल्या की नोकरी करता करता समोरची आज्ञा यायची त्या आज्ञेचं पालन करायचं मग ते काम पूर्ण करायचं म्हणजे अर्थात काय झालं की आठ तासाची ड्युटी झाली आठ तासाचं माझं काम झालं तर आठ तास मी पूर्ण केले आठ तासाची ड्युटी केली तर मला ते वेतन देणार तर माझ्या असं लक्षात आलं की बाबा खरंच आपण आपल्याला काय करायचं आपण काय म्हणून जन्माला आलो आपण कोणाच्या जगात आलो तर आपण मानवजातीत जन्माला आलो आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जे, जे काय खातो पितो किंवा आपण पोटासाठी धडपडतो या सर्व गोष्टी मी नोकरी करतो त्या ठिकाणी पिकत नव्हत्या तर त्या कु त्या शेतकरी वर्गात ज्या ठिकाणी काळ्या आईमध्ये पिकत होती तर माझ्या परत लक्षात आलं की बाबा आपण आठ तासाची ड्युटी करायची आठ तासाचे पैसे कमवायचे आणि तिथं मोठं वैयक्तिक श्रीमंत आपण व्हायचं आपण गाडी घेऊ बंगला घेऊ जागा घेऊ हे सगळं वैयक्तिक श्रीमंती झाली मात्र वैयक्तिक श्रीमंती ही कृत्रिम श्रीमंती आहे हे मला त्या दिवशी जाणवलं त्या ठिकाणी नोकरी करता करता की कृत्रिम श्रीमंती आणि नैसर्गिक श्रीमंतीतला फरक तरुक। तरुक। तर कृत्रिम श्रीमंती म्हणजे तुम्ही जॉब करताय किंवा कोणाचं तर आठ तासाची ड्युटी करताय कोणाचं तर आठ तास आठ ते दहा तासाचं काम बजावत आहे ते झाली कृत्रिम श्रीमंती तुमची नैसर्गिक श्रीमंती म्हणजे काळ्या आईची सेवा करून तुम्ही जी श्रीमंती कमवता ती नैसर्गिक श्रीमंती आहे आणि नैसर्गिक श्रीमंतीमध्ये कोणताही माज येत नाही कोणताही गर्व येत नाही कोणताही मेपणा येत नाही कोणतंही नातं तो आपण तोडून राहत नाही मात्र या गोष्टीसाठी सर्वांची साथ हवी आहे तर शेतकरी वर्गांमध्ये पुरुष किंवा एखादा शेतकरी जर तो खूप मोठा व्हायचा असेल आणि तो होणार असेल आणि त्याची इच्छा असेल तर त्याच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो किंवा एका महिलेचा हात असतो आणि महिलेचा हात किंवा महि महिलेचा आधार ही गोष्ट गुपित असल्यासारखी ती गोष्ट न दिसणारी आहे मात्र तिचा जो आधार आहे तिचा तिची जी ताकद आहे ती खूप मोठी ताकद आहे किंवा तिचा जो आधार आहे तो आधार खूप मोठा आहे तर एखाद्या पुरुषाला किंवा एखाद्या शेतकऱ्याला एखादी स्त्री महिला तीच वर आणू शकते आणि एखाद्या समाजात किंवा आपल्या छोट्याशा गावात एखादं नाव घालवायचं असेल किंवा एखादं नाव खराब करायचं असेल किंवा त्याचा पाय ओढायचा असेल तर त्याच्या पाठी मग एकमेव महिला स्त्री कारणीभूत असते तर महिलेनं या शेतकरी वर्गात कसं राहायचं कोणाला पाठिंबा द्यायचा कसं का द्यायचा या गोष्टी तुम्ही खरंच ठरवल्या पाहिजेत आणि शेतकरी वर्गाला माझी विनंती आहे तुम्ही खूप मोठे आहात खूप श्रीमंत आहात खूप महान आहात पण त्याच गोष्टी तुम्हालाच माहीत नाहीत कारण का या आधुनिक युगामुळे आधुनिक युगात जे काही मंडळी बदल घडवतात त्यांना ग घडवतात ते घडवू द्या तुम्हाला जे काय बदल घडवता येतात काळ्यायच्यासोबत पशुसोबत खिलारसोबत ह्या काळ्यासोबत ते तुम्ही स्वतः बदल घडवा म्हणजे तुमचा आधुनिक युग बनवा तुमच्या आधुनिक युगात तुम्ही किती श्रीमंत व्हायचं आहे हे ठरवा कारण का तुम्हाला अर्थात छोटंसं उदाहरण सांगायचं झालं तर शेतकरी कसा सुखी असतो कसा श्रीमंत असतो आणि नोकरदार कसा फक्त पैशाने श्रीमंत असतो पैशाने सगळं काही घेता येत नाही सुख शांती नैसर्गिक वातावरण ह्या गोष्टी पैशाने विकत मिळत नाहीत त्या गोष्टी शेतकऱ्यांना मोफत मिळालेल्या आहेत मात्र या गोष्टी सुख शांती आणि आराम या गोष्टी विकत घ्याव्या लागतात नोकरदार वर्गात समजा तुम्हाला यातलं दोन्ही गोष्टीतला फरक सांगतो नोकरदार वर्गात तुम्ही पैशाच्या नावाने काम करता तर त्या ठिकाणी तुम्हाला सुट्टी पाहिजे असेल तर तुम्ही मालकाला विचारू शकता तर मालकाने सुट्टी दिली तर तुम्ही सुट्टी घेऊ शकता अन्यथा तुम्हाला एखादा मनासारखा एन्जॉय करायचा आहे फिरायचा आहे तर फिरायला जायच्या अगोदर तुम्ही मालकालाच विचारून जावं लागतं तर तुमच्या मनासारखं तुम्हाला जाता येत नाही समजा शेवटी तुमच्या घरी नोकरदार वर्गात किंवा कुठेतरी सिटीमध्ये राहिलात तर एक दोन माणसं तुमची आली घरी राहण्यासाठी तर त्यावेळेला मनाची एक अवस्था अशी होती काही थोड्या वेळातच तर ही माणसं कधी एकदा बाहेर घरातून निघून जातात ही अवस्था शहरातील किंवा नोकरदार वर्गाची आहे प्रत्येकाची आहे कारण का त्यांना वेळेतच जगावं लागतं आणि वेळेतच वागावं लागतं एक वेळेच्या बंधनात जगावं लागतं आणि शेतकरी वर्गाचं उदाहरण सांगायचं झालं किंवा शेतकरी वर्गातला फरक सांगायचा तर सगळं फ्री ऑफ कॉस्ट सगळं मोकळं वातावरण कोणतंही बंधन नाही कोणतंही टायमिंग नाही मात्र त्या शेतकऱ्यानं स्वतःच्या मनाला वेळेचं बंधन घालून आणि स्वतःच्या कामावर स्वतः प्रेम करूनच तो शेतकरी खूप आनंदी आणि सुखी राहू शकतो शेतकऱ्याला शेतकरी वर्गामध्ये समजा जे आपल्याला स्वतःला काम जमतं आहे ते काम कंटिन्यू करत राहावं ते वारंवार काम करावं मात्र जे आपल्याला काम जमतं आहे ते काम इतर समोरच्या व्यक्तीनं करावं आपलं काम हलकं करावं किंवा तो का करत नाही तर अशी चुकूनसुद्धा कोणी अपेक्षा ठेवू नका कारण अशी अपेक्षा ठेवल्यानंतर तो व्यक्ती मोठा होत नाही कारण तो व्यक्ती पुढं जात नाही त्या व्यक्तीचा उलट तो स्वतः पाय खेचून घेतला जातो आणि नोकरदार वर्गात कसा आहे बसने अपेक्षा ठेवलेली असते किंवा कंपनीने अपेक्षा ठेवलेली असते याने एवढं काम केल्यानंतर याला एवढं वेतन द्यायचं आहे ती एक नोकरी वर्ग झाला त्यांची साखळी असते Uh, कारण वेळेची पगाराची सिस्टीमची साखळी असते तशीच साखळी आपण स्वतःची स्वतःला साखळी बनवून घ्यायची आणि हीच साखळी त्या नवकर वर्गापेक्षा ही साखळी खूप महत्त्वाची आहे आणि ह्या साखळीमध्ये सगळ्या गोष्टीचा आनंद घेता येतो फळांचा आनंद घेता येतो भाज्यांचा आनंद घेता येतो निवाऱ्याचा आनंद घेता येतो सावलीचा आनंद घेता येतो उन्हाचा आनंद घेता येतो झाडांचा आनंद घेता येतो खिलारचा आनंद घेता येतो आणि हे करता करतासुद्धा शेतकरी आपला एक छोटासा व्यवसाय पशूमधूनसुद्धा करू शकतात शेतीमधूनसुद्धा करू शकतात आता सध्याच्या घडीला काय पाहिजे या जगात काय विकलं जातं आणि आपल्याला काय पिकवायचं आहे हे सूत्र मात्र शेतकऱ्याला जमलं पाहिजे आणि जे काय शिकलेले आहेत मंडळी सुशिक्षित वर्ग असू द्या किंवा ज्यांना माहिती असू द्या त्यांनी या शेतकरी वर्गाला प्रबोधन केलं पाहिजे की बाबा मार्केटमध्ये या मालाला भाव एवढा आहे किंवा ही गोष्ट अशा पद्धतीने विकली जाते तर हे मार्गदर्शन शेतकऱ्याला खूप महत्त्वाचं आहे आणि सुद्धा ओळखलं पाहिजे की बाबा हा व्यक्ती आपल्या कामाचा आहे किंवा या व्यक्तीची या व्यक्तीचं कनेक्शन समाजात एक वेगळ्या पद्धतीनं आहे किंवा हा व्यक्ती समाजात वेगळ्या पद्धतीने ओळखला जातो तर यांच्यामार्फत आपला काहीतरी फायदा होतो तर तुम्हाला याचंसुद्धा एक उदाहरण देतो किंवा एक स्पष्टीकरण देतो शेतकरी वर्ग हा कसा मोठा होतो तर शेतकरी वर्गामध्ये शेतकरी कष्ट करतो कोणत्याही गोष्टीत असू द्या पशुपालन असू द्या किंवा शेतीमध्ये असू द्या खास करून पशुपालनमध्ये मा माणसाला स्वतःचा अधिकार आहे किंवा शेतकऱ्याला स्वतःचा अधिकार आहे मात्र इतर पिकांमध्ये मा शेतकऱ्याला स्वतःचा अधिकार नाही कारखाना म्हणा एखादा उद्योगपती म्हणा किंवा इतर बाहेरची कंपनी म्हणा जे ठरवेल तो भाव दे घ्यायचा आपण मात्र कष्ट आपण अनलिमिटेड करायचं म्हणजे आपल्या कष्टाच्या मानानं आपल्याला मोबदला मिळत नसतो हे कोणालाच लक्षात येत नाही मात्र त्या तीव्रतेने तो माणूस काम करत असतो आज उदाहरण सांगायचं झालं तर अंडी आणि मटण अंडी आणि मटण या दोन गोष्टीला कधीच मरण नाही कशी महागाई येऊ द्या तुमची किती महागाई येऊ द्या त्या वस्तू घेऊन माणूस खाणार म्हणजे खाणारच तर त्या, त्या दोन गोष्टीमध्ये जरी व्यवसाय केला तुम्ही तर खूप मोठा श्रीमंत तुम्ही कमी दिवसात होऊ शकता एवढंच की वेळेवर कष्ट करावं लागतं जसं नोकरी वर्गात सिस्टीमनं कष्ट केलं जातं जरा तिथं सिस्टीम म्हणजे कपडे म्हणा रूम म्हणा त्यांचं आयटम म्हणा किंवा कम्प्युटर म्हणा इतर जे अरेंजमेंट असते ती एक जरा डोळ्याला वेगळ्या पद्धतीनं कृत्रिमरित्या बनवलेली असते आणि इथं शेतकरी वर्गामध्ये नैसर्गिक पद्धतीनं हे आपल्याला बनवलेलं असतं की शेती झाडं झुडपं पशु अंगण पटांगण वारं पाऊस ह्या गोष्टी ह्यात शेतकऱ्यांच्या सिस्टीम आहे तर ह्या शिस्टीमधे शेतकरी वेळेनुसार राहायला पाहिजे ऋतूनुसार राहायला पाहिजे तर मला वाटत नाही की बाबा या जन्मात आपल्याला ह्या गोष्टी बघायला मिळतात पुढच्या जन्मात मिळतील का नाही मिळतील मला माहीत नाही मात्र या जन्मातसुद्धा ही सिस्टीम आपल्याला बघायला मिळणार आहे पाऊस पडला मोसम आला सीझन आला किंवा ऋतू आला त्या ऋतूनुसार जमिनीमध्ये प्रत्येक पीक आपण त्या टायमावर लावल्यानंतर निसर्गाच्या ताकदीवरती आपण ते पीक चांगलं जोमाने आणू शकतो कष्ट करून त्याला जे काय खुरपणी आहे खत टाकायचं म्हणा किंवा त्याला फवारणी म्हणा तर या गोष्टी करू शकता तुम्ही तर फवारणीमध्ये सुद्धा तुम्ही रासायनिक किंवा केमिकल न वापरता तुम्ही फवारणीमध्ये गायचं गोमूत्र वापरू शकता आता सध्या बघायला गेलं तर प्रॅक्टिकली या खिलारचं गोमूत्र म्हणा खिलारचा उपयोग माझ्या वैयक्तिक मी आयुष्यात अजून स्वतः चालू केलेला नाही मात्र ज्यांनी या खिलारचं गोमूत्र आणि शेणाचा वापर चालू केलेला आहे तर अशा शेतकऱ्यांचं उदाहरण आपण या यूट्यूब चॅनलला आपण घेणार आहोत आणि हे आपण सर्व जगाला या किल्लार शेतकऱ्यांची शेण यूट्यूब चॅनलमधून दाखवणार आहोत किती ताकद आहे त्या शेणामध्ये आणि त्या गोमूत्रामध्ये तर कृपया करून शेतकऱ्यांना एक विनंती आहे की आता सध्या बैलगाड्या शर्यत चालू झालेली आहे परत खिलार संगोपनाला तरुण पिढी वाढलेली आहे दुसरी गोष्ट गोमूत्राचं तुपाचं दुधाचं शेणाचं महत्त्व वाढल्यामुळं खिलारची मागणीसुद्धा वाढलेली आहे पण त्याच तोला मोलात त्यांचं संगोपन करणं गरजेचं आहे तर जर संगोपन तुम्ही केलं तर त्यांचं शरीरसृष्टी चांगली दिसणार आहे त्यांच्यापासून मिळणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्या तुम्हाला फायद्याच्या मिळणाऱ्या आहेत समजा एखादं गायीचं वासरू झालं चांगलं तर चांगल्या बैलाकडून रेतन केलं तर ते तुम्हाला वासरू सर्वसाधारण आता पाच ते सहा महिने वासरू दूध पितं तर पाच ते सहा महिन्यात वासरू दूध पिल्यानंतर थांबथूट झाल्यानंतर वासराला मागणी होते आणि आता सध्या मी यूट्यूबचा चॅनल मालक आहे किंवा यूट्यूबवरून मला प्रतिसाद येतो आहे किंवा मागणी येतो मागणी येत राहते की पाच ते सहा महिने म्हणा दहा महिन्याच्या आतील वासरं मग त्यांची रेंज असते पाच पन्नास हजार चाळीस हजार मला सांगा पाच महिन्यात पन्नास हजार आईच्या का आईचं दूध पिऊन पन्नास हजार जर सहा महिन्यात जर गाई देत असेल तर याच्यासारखं उत्पन्न तुम्हाला कोणत्या कामात मिळणार आहे सांगा जर तुम्ही शेतीत कष्ट केला रोजगार आणि दुसऱ्याच्या घरी गेला तर तुम्हाला सहा तास घाम गाळावा लागतो त्यावेळेला तुम्हाला कुठंतरी तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये मिळून जातात आणि तीनशे रुपयेचा जा हिशोब जर केला आणि आपल्या स्वतःच्या शेतातला कष्टाचा हिशोब केला तर जमीन आसमानचा फरक राहतो शेवटी स्वतःच्या शेतातलं कष्ट ते स्वतःच्या शेतातलं कष्ट आणि आपण रोजगार म्हणून काम करायला गेल्यानंतर ते कष्ट हे वेगळ्या पद्धतीचं असतं आणि त्या कष्टाचा वेगळा आनंद असतो त्या कष्टाचा आनंद फक्त पैसा देतो मात्र आपल्या स्वतःच्या कष्टाचा आनंद हा स्वतःच्या आयुष्याला मिळतो स्वतःचा व्यायाम होतो शेतातलं तण कमी होतं पिकाला तरतरी येते पिकाला चकाकी येते आणि आपल्या स्वतःला शेती बघण्यासाठी एक नंबरचं एक वातावरण आपल्या समोर तयार होतं आणि घरातली मंडळीसुद्धा आपण वैयक्तिक कष्ट केल्यानंतर त्या वैयक्तिक कष्टावरती खुश असतात जरी कोण काही बोलून दाखवलं नसलं तर प्रत्येकाच्या अंतकरणात वाटत असतं आयला समोर किती स्वच्छता झाली पण त्या स्वच्छतेच्या पाठीमागे जे कष्ट करतात माणसं जी कष्ट केलेली मंडळी असते ते त्यांना श्रेय जातं सहज नक्कळत न बोलता एक हसू येतं आहे किंवा एक आनंदाचं वातावरण तयार होतं तर ही परमेश्वराचे देणगे शेतकरी वर्गाला की विसरू नका काळी आणि खिलार या दोन्हीचं संगोपन करा आणि एक प्रकारचं कमी दिवसात तुम्ही या जगात खूप मोठं श्रीमंत होऊ शकता काळ्यायमधे जेवढी ताकद आहे तेवढी ताकद कोणत्याच कंपनीमध्ये जगात नाही काळ्या एक प्रकारची कंपनी आणि ती शेतकरीची स्वतःची कंपनी आहे आणि स्वतःच्या नावाची कंपनी आहे त्या शेतकरी वर्गानं आपलं पोरग दुसऱ्याच्या कंपनीत कधीच पाठवू नये आणि जर पाठवायचं असेल तर त्याला आवडत असेल तर पाठवावं नसेल तर त्याला त्याची कंपनी कोणती आवडत असेल तर त्या कंपनीत पाठवावं याच्या पाठी मग सांगायचं तात्पर्य असं असं सांगायचं आहे मला की या मानवजन्मात आल्यानंतर कमीत कमी प्रत्येक वेळेला प्रत्येक स्टेजला प्रत्येक माणसाची आवड निवड समजली पाहिजे हां ह्या माणसाला हे आवडतं त्या व्यक्तीला ते आवडतं त्या व्यक्तीला ते आवडतं त्याच्या मार्गात तो एक्सपर्ट आहे ह्याच्या मार्गात तो एक्सपर्ट आहे तर ज्या त्या मार्गात जी व्यक्ती एक्सपर्ट असते तर त्याला कसं प्रोत्साहन भेटेल त्या प्रमाणात आपण त्याला सहकार्य करायचं आणि शेतकरी वर्गात एकमेकांच्या सहकार्याने किंवा एकमेकांच्या मदतीने खूप मोठा बदल घडू शकतो तर कष्ट करणारा माणूस म्हणा किंवा ज्या त्या क्षेत्रात रंगणारा माणूस तो कधीच कोणाचा अपेक्षा करत नसतो तो त्याच्यात वेडा झालेला असतो बेधुंद झालेला असतो त्यानं कसलीही अपेक्षा ठेवलेली नसते तर त्या मार्गाने गेल्यास त्याला फळ मिळतंच म्हणजे कष्टाशिवाय पर्याय नाही आणि खर्चाशिवाय चव नाही तरी इथं शेतकरी वर्गात टायमावर केलं विचार करून केला तर कमी खर्चात खूप मोठं उत्पन्न आहे आणि नोकरदार वर्गात तुम्हाला फिक्स, फिक्स खर्च आहे फिक्स खर्च आहे आणि नेहमी खर्च करावा लागतो त्याशिवाय तुमचं आयुष्य तिथं एक नंबर सुसज्ज होणार नाही आणि तिथं तुम्हाला आयुष्य कमी होणार आहे त्या ठिकाणी तर काही दिवस तुम्हाला करावं लागणार आहे काही दिवस गावाकडे यावं लागणार आहे याचं उदाहरण झालं तर आता कोरोनाचा काळ होता या कोरोनाच्या काळात काय झालं या कोरोनाच्या काळामध्ये सर्व बंद झालं बंद झाल्यानंतर जनतेला ओढ कुठं झाली काळ्या आईकडे झाली या शेतकऱ्याकडे झाली या शेतकरी वर्गाकडे झाली काही लोक बर्बाद झाली या आजारानं तर या शेतीनं या काळ्या आईनेच त्यांना जागा दिली त्यावेळेलाच ती जगली जर समजा त्या शहरातच आम्ही काय करायचं आहे गावाकडे जाऊन आम्ही काय करायचं आहे शेताकडे जाऊन म्हणून त्या बंगल्याला किंवा त्या घराला किंवा त्या फ्लॅटला जर कुलूप लावून आतमध्ये बसले असते तर काही दिवसात ते मरणसुद्धा पावले असते तर एवढं निसर्गानं आणि या आणि या शेतकऱ्यांना जीव वाचवलेला आहे म्हणून कृपया करून मी विनंती करतोय की तुमच्यासारखा या पृथ्वी तलावावरती श्रीमंत कोणीही नाही तुमच्यासारखा श्रीमंत या जगात शोधून सुद्धा सापडणार नाही कारण तुम जग जगवत आहे या जगात माणसं कशासाठी दडपडतात पोटासाठी दडपडतात जय आपल्याला अन्नासाठी दडपडतात आणि जे अन्न आहे ते अन्न आपल्या ह्या शेतकऱ्याकडून पिकवलं जातं आणि तेच आपण बाजारात घेऊन नेलं जातं आणि ते बाजारात आधुनिक तंत्रज्ञान वापरून इतर माध्यमातून शेतकऱ्याकडून कितीतर पटीनं ते पुढं घेऊन गेलं जात घेऊन जातात आणि शेतकऱ्याला मात्र त्याचा दहा ते पाच टक्के मोबदला मिळतो तर हे जे काय फरक आहे या शेतकऱ्यांच्या मालामध्ये म्हणा किंवा मार्ग बाहेर जाऊन शहरामध्ये तो किती तर पठीणे जास्त विकणं तर हा फरक कमी झाला पाहिजे तर डायरेक्ट शेतकऱ्याचा माल हा शहराच्या ठिकाणी विकला गेला पाहिजे तरच शेतकरी हा आपला मोठा होणार आहे आणि शेतकरी हा श्रीमंत होणार आहे तर इथं फक्त एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या मी एवढा उशीर बोलतोय तर इथं शेतकऱ्याला फक्त ज्ञानाची गरज कमी पडली माहिती जी अधिकार कमी पडला आहे शेतकरी त्या दृष्टिकोनातून बघितला पाहिजे उदाहरणार्थ समजा आता आपल्याला एखादी गायी सांभाळायची कसली गाय सांभाळायची कोणत्या प्रकारची गाय सांभाळायची गाय का सांभाळायची उद्या तिला बैल कोणता बरवायचा किंवा तिला तिचं वासरू कोणाला विकायचं त्याचं वासरू कोण पसंत करणार आहे त्या वासरूला बघायला कोण येणार आहे ह्या गोष्टी ज्या व्यक्तीला माहीत आहेत त्या व्यक्तीशी संपर्क करा त्या व्यक्तीच्या सहवासात राहा आणि त्यानंतर ती व्यक्ती ज्या काही गोष्टी सांगत राहील त्या गोष्टी फॉलो करा किंवा त्या गोष्टी अपडेट ठेवा जर तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी म्हणून त्याचं ऐकलं आणि ज्या वेळेला लक्ष्मी घरी यायचे त्यावेळेला जर तुम्ही तिसऱ्या माणसाचं ऐकलं किंवा अति ओढ केली तर त्या ठिकाणी ती गोष्ट ढासळण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही माझ्या आयुष्यात घडतो आहे आणि माझ्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी मी आज पंधरा ऑगस्ट दिवशी सांगतो आहे कारण का तर भारत देश जसा स्वातंत्र्य झाला तसा आपण प्रत्येक गोष्टीत अडकलेलो आहे या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला स्वातंत्र्य व्हायचं आहे तर बाबानो या किल्लारप्रेमींना किंवा यूट्यूबरना आणि माझ्या श्रोत्यांना सांगत आहे की मला माझ्या कामातून कधी वेळ मिळेल न मिळेल मी आज वेळ काढला आहे ही व्हिडिओ आवर्जून तुम्ही आठवणीनं बघा व्हिडिओ ऐकताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकत चला अर्धवट व्हिडिओ ऐकली की अर्धवट माहिती मिळणार आहे पूर्ण व्हिडिओ ऐकली तर पूर्ण शेवटपर्यंतच्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत कारण का व्हिडिओ चालू केल्यानंतर किंवा बोलणं चालू केल्यानंतर जे काय तुम्हाला महत्त्वाचं तात्पर्य सांगायचं आहे किंवा हृदयातली गोष्ट सांगायची ती सुरुवातीला सांगता येईल असं नाही बोलता बोलता मध्यंतरी सांगितली जाईल काही गोष्ट बोलता बोलता काही गोष्टी शेवटनं सांगितली जाईल तर त्यामुळं व्हिडिओ हा पूर्णपणे बघितल्यास तुम्हाला ती माहिती मिळणार आहे तर परत एकदा सांगतो शेतकरी वर्गासारखा मोठा वर्ग कोणताही नाही फक्त आणि फक्त शेतकरी वर्ग खूप मोठा आहे धन्यवाद मंडळी पूर्ण व्हिडिओ बघा